नमस्कार, आज आपण मित्रांनो उज्ज्वला योजना गॅसबद्दल बोलणार आहोत. उज्ज्वला योजना गॅस KYC फॉर्म भरणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, उज्ज्वला योजना अंतर्गत गॅस मोफत मिळाले आहे, त्याबद्दलही माहिती घेऊया. तर मित्रांनो, उज्ज्वला योजना गॅस आपण ऑनलाईन फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करावं ते बघूया. तर मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस याबद्दल ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, PM उज्ज्वला योजना गॅस खुललेला आहे बघा. पेट्रोलियम प्रावधिक गॅस मंत्रालय, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. तर मित्रांनो, या संदर्भात आपण फॉर्म भरूया KYC चा. सोपा फॉर्म आहे मित्रांनो. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे जायचं. इथे गेल्यावर डाउनलोड फॉर्म गॅलरी इव्हेंट हाऊ टू अप्लाय कॉन्टॅक्ट, आपल्याला हाऊ टू अप्लाय करायचं आहे. चला तर मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या अंतर्गत आपल्याला गॅसची KYC भरायची आहे. तर मित्रांनो, KYC फॉर्म उज्ज्वला योजना ओपन झालेला आहे. तर यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना KYC. तर मित्रांनो, इथं एक महत्त्वाचं आहे की सर्व माहिती भरणं अनिवार्य आहे. तर मित्रांनो, जे उज्ज्वला साईटला जी चौपट दिसते तुम्हाला, आपली तस्वीर या चिपकाय तिथे फोटो लावायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा बघा. प्रथम नाव टाकायचं, मध्यम नाम वडिलाचं नाव टाकायचं, आणि अंतिम नाम आडनाव टाकायचं, आणि जन्मतिथी भरायची. त्यानंतर पत्ते का प्रमाण, आपलं पूर्ण घर नाम ते सगळं लिहायचं आहे, घर फ्लॅट नाम सगळं लिहायचं आहे, आपल्या गल्लीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर 5 नंबर शहर सिटी कोणतं लिहायचं, 6 नंबर गाव पंचायत ते काय असेल ते लिहायचं. त्यानंतर ब्लॉक ऑफ उपजिल्हा, जिल्ह्याचं नाव टाकायचं, मग जिल्हा टाकायचं, मग राज्य टाकायचं. त्यानंतर 3 नंबरला राईट साईडला लँडमार्क म्हणजे जवळपास काय आहे ठिकाण. त्यानंतर डाकघर नाम, जवळचं डाक केंद्र कोणतं, मग पिनकोड नंबर, मग मोबाईल नंबर, मग ईमेल ID बघा. ज्यांचे वय 18 वर्षाचे संपूर्ण आहे त्यांचा आवेदक का संपूर्ण नाम, मग नाव, मग आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तर मित्रांनो, मेरा आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तिथं. मग आधार कार्ड संख्या टाकायची आहे, बँक खाते का नाम, बँक का नाव, बँकेचं नाव, बँकेचं नाव, शाखा नाम, IFSC कोड, बँक खाता संख्या, राज्य, राशन कार्ड संख्या, हे जर संपूर्ण माहिती भरल्यावर पुढे मित्रांनो, मे LPG वितरक, मे जे बी मुलगा मुलगी असन, पत्नी, वर्षी, निवासी, मग हे घोषणा पत्र आहे मित्रांनो. सगळी माहिती भरून तिथी ते घोषणा हस्ताक्षर, मग जो डीलर आहे त्याकडून ही माहिती खालची भरायची आहे. डीलर आपोआपच भरतो. अंतिम अक्षर करायचं, फॉर्म सबमिट करायचा. जय हिंद.